किंबहुना ते वाटप करण्याचं या ठिकाणी जाहीर केले, परंतु सर्वसामान्यांपर्यंत तांदूळ पोहोचत नाही, काय यामध्ये राज्य सरकारचं अपयश आहे? सरकारने वेगळ्या पद्धतीने आपत्ती कालावधीमध्ये निर्माण यंत्रणा जे आहे ते उभा करायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये हे सरकार हे अयशस्वी ठरलेलं आहे. आज गरिबांना दोन वेळ खाण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत तातडीने धान्याचं, रेशनचं धान्य जर पोचलं तर मला असं वाटतं की गरिबांना खूप मोठा दिलासा मिळेल. परंतु कुठल्याही नवीन यंत्रणा ह्या सरकारने आपत्तीशी लढत असताना गरिबांना मदत करण्यासाठी उभा केलेल्या नाही आहे. म्हणजे त्याला आपण ज्याला म्हणतो की जेव्हा आपण खूप मोठा दुष्काळ पडतो, पाऊस पडतो, त्यावेळेस आपण छावण्या सुरू करतो, तर अशा पद्धतीच्या काही ठिकाणी ज्या छावण्या सुरू करून जास्त प्रमाणामध्ये रेशनिंगची दुकानं सुरू करून एन जी ओजला त्याची परवानग्या देऊन जर हे रेशनिंगचं धान्य लवकरात लवकर जर वाटलं गेलं. आज काही दिवसामध्ये काही ठिकाणी असं चालू होतं की गहू देत आहेत तर तांदळासाठी 2 दिवसाने बोलवत आहेत, मग ह्याच्याने वारंवार बोलवलं नाही, सोशल डिस्टन्सिंग राहणार आहे का, ह्या रोगाचा प्रसार होणार नाही का? आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी ह्या विषयामध्ये लक्ष टाकण्याची आवश्यकता आहे, आणि गोरगरिबांसाठी सरकारने एक नवीन पॅकेज जाहीर करावं. केंद्र सरकारने केलेलं आहे, इतर राज्यांनी केलेलं आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने अद्यापपर्यंत जे डॉक्टर कोरोनाशी लढत आहे त्यांच्याहीसाठी कुठली घोषणा केलेली नाही आहे, गोरगरिबांसाठी कुठली घोषणा केलेली नाही आहे, आणि शेतकऱ्यांसाठी देखील केलेली नाही. हे दुर्दैवी आहे, सरकारने त्याचा विचार करावा.